राज्याचे गृहमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचा गैरवापर करत बनावट बदलीचे आदेश आहेत ते काढण्यात आल्याचं उघडकीस आलेलं आहे। या प्रकरणी जे देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव आहेत विद्याधर महाले यांच्या ही बाब उघडकीस आल्यानंतर त्यांचा बनावट ईमेल जो आहे तो देखील बनवण्यात आला होता आणि या माध्यमातून ही सगळी बाब जी आहे ती उघडकीस आलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे सर, आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत। सर, एकूणच मोडस ऑपरेंडी काय होती या सगळ्या प्रकरणामध्ये आणि कशा प्रकारे हे सगळं उघडकीस आलं? याच्यामध्ये विद्याधर महाले यांचा जो ईमेल आयडी आहे जो गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेला आहे, तर तो ईमेल आयडीचं इम्पर्सोनेशन करण्यात आलेलं होतं की जेणेकरून संबंधित जे लोक आहेत त्यांना तो अधिकृत ईमेल आयडीवरूनच ते सदरचा आदेश प्राप्त झालेला आहे। महावितरणचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना उद्देशून हा ईमेल पाठवलेला आहे। तर या ईमेल आयडीचं इम्पर्सोनेशन झाल्यामुळे आणि संबंधित 5-6 अधिकाऱ्यांच्या त्याच्यामध्ये बदल्या दाखवलेल्या होत्या आणि तशा प्रकारचा आदेश माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचा आदेश त्यांनी तो संबंधित अधिकाऱ्यांना पोहोचवलेला होता आणि ही बाब ज्यावेळेला विद्याधर महाले यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी महाराष्ट्र सायबर या ठिकाणी येऊन तक्रार नोंद केलेली होती। त्याचा तपास केला, त्या तपासामध्ये वेगळ्या प्रकारचे जे आयपी ॲड्रेसेस आम्हाला जे आयडेंटिफाय झाले, बऱ्याच वेळेला सायबरमध्ये जे क्राईम करणारे जे गुन्हेगार असतात त्यांना असं वाटतं की आपण हॉटस्पॉटचा वापर केला, VPN सर्व्हिसेसचा वापर केला किंवा ओपन वायफाय सर्व्हिसेसचा वापर केला तर आपल्याला शोधणं पोलिसांसाठी मुश्किल होईल। केवळ याच उद्देशानं त्यांना ते खात्री होती की आपण ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय होणार नाही किंवा पोलीस आपल्याला अटक करणार नाहीत, या माहितीच्या आधारे त्यांनी ह्या गुन्हा केलेला आहे। ईमेल आयडीचं इम्पर्सोनेशन केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची डुप्लिकेट सही सुद्धा त्या ठिकाणी, कारण का इंटरनेटमध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये कुठलंही मॅटर कुठेही लिफ्ट करून कुठेही पेस्ट करता येतं, साधारणपणे टेक्नॉलॉजी आहे आणि सर्रासपणे वापरली जाते, त्याचा त्यांनी वापर केलेला आहे। त्यातला महत्वाचा पार्ट एवढाच होता की तो ईमेल आयडी जो आहे की जो जुनाईन आहे असं भासावं यासाठी त्यांनी इम्पर्सोनेशन केलं, हा ह्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे। आणि त्याचे आयपी ॲड्रेस आमच्या तांत्रिक कौशल्यानं, जे पोलिसांच्याकडे सुद्धा तो कौशल्य आहे, गुन्हेगारांच्या पेक्षा पण चांगल्या प्रकारचं कौशल्य पोलीस डिपार्टमेंटकडे असतं आणि त्याचा वापर करून ह्या आरोपी आम्ही शोधलेला आहे। सर, आरोपी कोण होता? काही याच्या अगोदर देखील गुन्हे होते का किंवा या संदर्भात कोणत्या गोष्टी ज्या आहेत की या अगोदर पण त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केलेले? हे मोहम्मद इलियास याकूब मोमीन या नावाचा आरोपी आहे, 40 वर्षाचा आहे, तो इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा आरोपी आहे। इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी याचं नॉलेज आहे आणि त्याचा त्याने गैरवापर केलेला आहे। या प्रकरणी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे किंवा त्यांच्या माध्यमातून काही पुरावे देखील गोळा करणार? यामध्ये जे काही 6 अधिकारी जे नमूद केलेले आहेत, ज्यांच्या ऑर्डर्स झालेले आहेत, दर्शवण्यात आलेले आहेत, तर या अधिकाऱ्यांच्या सुद्धा चौकशी केल्यानंतरच, तपास केल्यानंतर आम्हाला याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, रॅकेट किती मोठा आहे आणि ह्याची व्याप्ती काय आहे ही लक्षात येईल। एकूणच जर का बघायचं मोठा गंभीर गुन्हा जो आहे तो महाराष्ट्र सायबरकडनं उघडकीस आणण्यात आलाय। कॅमेरामॅन अनिल पवारसह अभिषेक भराळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।